स्टूडेंट्स आपल्या अकाउंट्सच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये मित्रांनो आपण भेटत आहोत. आज आपण सॉल्व करणार आहोत आपला मिक्स प्रॉब्लेम मधला सेकंड प्रॉब्लेम. ठीक आहे मित्रांनो, सेकंड प्रॉब्लेम आहे आपला बोर्डाचा प्रॉब्लेम नंबर 24, ऑक्टोबर 1992 चा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो प्रॉब्लेम पहा, जर्नलाइज द फॉरेन ट्रांझॅक्शन्स इन द बुक्स ऑफ मिस्टर शरद. काल आपण महाराजाचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला होता, आज त्याच टाइप मधला थोडासा मित्रांनो वेगळा, थोडासा वेगळा, किंचित वेगळा असा मित्रांनो आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय. जर्नलाइज द फॉरेन ट्रांझॅक्शन्स इन द बुक्स ऑफ मिस्टर शरद. तर मित्रांनो प्रॉब्लेम वाचतोय मी आणि आपण तसंच कंटिन्यू मित्रांनो काय करणार आहोत, जर्नल एंट्रीज समजून घेणार आहोत. आता एक नंबरचं ट्रान्झॅक्शन, एक मधली ए एंट्री. प्रकाश इन्फॉर्म्ड शरद that Gopal's acceptance for rupees 10,000 endorsed to Prakash. ठीक आहे मित्रांनो, endorsed to Prakash काय झालं, dishonored and noting charges amounted rupees 200. आता या ठिकाणी बघा, परत एकदा ट्रान्झॅक्शन समजून घेऊ. प्रकाश इन्फॉर्म्ड शरद दॅट गोपालचा ऍक्सेप्टन्स, सी गोपालचा ऍक्सेप्टन्स आहे म्हणजे गोपाल कोण झाला, ड्रॉगी, करेक्ट, फॉर रुपीज 10,000 एंडॉर्स टू प्रकाश. मित्रांनो एंडॉर्स कोणाला केलेलं आहे तुम्हाला, प्रकाशला, म्हणजे प्रकाश कोण झाला, एंडॉर्स, म्हणजे शरद कोण असणार आहे मित्रांनो, ड्रॉवर, शरद मस्ट बी ड्रॉवर. तर सिच्युएशन कशी असेल, प्रकाश इन्फॉर्म शरद दॅट गोपाल ऍक्सेप्टन्स एंडॉर्स टू प्रकाश डिसऑनर. प्रकाशने शरदला इन्फॉर्म केलं की गोपालचा ऍक्सेप्टन्स डिसऑनर झाला, याचा अर्थ प्रकाश कोणाकडनं वसूल करणार, शरदकडनं, शरद कोणाकडनं वसूल करणार, गोपालकडनं. म्हणजे मित्रांनो इन द बुक्स ऑफ शरद एंट्री काय होईल, तो सांगेल गोपालकडनं घ्यायचे आणि प्रकाशला द्यायचे, करेक्ट. मग मित्रांनो एंट्री गोपाल अकाउंट डेबिट, प्रकाशला द्यायचे टू प्रकाश अकाउंट, करेक्ट मित्रांनो. आपल्या भाषेत ड्रॉगी अकाउंट डेबिट टू एंडोर्सी अकाउंट. या एंट्रीचं पूर्ण एक्सप्लेनेशन मी मित्रांनो आपल्या थिअरीमध्ये मिक्स प्रॉब्लेमच्या कन्सेप्टमध्ये पार्ट 1 दिलेलं आहे, तर तो व्हिडिओ परत एकदा पहा, म्हणजे तुम्हाला हे कन्फ्युजन क्लिअर होईल. किंवा सोप्या भाषेत ड्रॉगी अकाउंट कडनं घ्यायचे आणि एंडोर्सी अकाउंटला द्यायचे, ड्रॉगी अकाउंट डेबिट घेणं वाटलं ऍसेट प्लस टू एंडोर्सी अकाउंट, गोपाल टू प्रकाश. किती रुपये मित्रांनो आपलं बिल कितीचं होतं, 10,000. आपलं नॅरेशन काही येईल फ्रेंड्स, बीइंग गोपाल्स ऍक्सेप्टन्स, गोपालचा ऍक्सेप्टन्स होता, करेक्ट, बीइंग गोपाल्स ऍक्सेप्टन्स. तो ऍक्सेप्टन्स मित्रांनो आपण काय केला, एंडॉर्स्ड टू प्रकाश, गोपालचा ऍक्सेप्टन्स एंडॉर्स टू प्रकाश काय झालं मित्रांनो, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ठीक आहे मित्रांनो, पुढची एंट्री नोटिंग चार्जेस अमाउंटेड रुपीज 200. नोटिंग चार्जेस किती रुपये पेड केलेले, 200 रुपये. आता मला सांगा बिल कोणाच्या ताब्यात आहे, प्रकाशच्या, म्हणजे नोटिंग चार्जेस कोणी पेड केलेले घटना, प्रकाशने. प्रकाश ते नोटिंग चार्जेस कोणाकडनं वसूल करणार, शरदकडनं, आणि शरद ते नोटिंग चार्जेस कोणाकडनं वसूल करणार, गोपालकडनं. म्हणजे परत एकदा शरद कोणत्या पोझिशनला आहे की गोपालकडनं घ्यायचे आणि प्रकाशला द्यायचे. तर मित्रांनो आपली एंट्री काय होईल, गोपालकडनं घ्यायचे, गोपाल अकाउंट डेबिट शरदला द्यायचे टू शरद अकाउंट. किती रुपये मित्रांनो आपले नोटिंग चार्जेस आहे, 200 रुपीज, करेक्ट, 200. नॅरेशन बी मित्रांनो नोटिंग चार्जेस चार्ज ऑन बिल डिसऑनर्ड. ठीक आहे मित्रांनो तुमचं बिल काय झालेलं आहे, डिसऑनर झालेलं आहे, त्याचे नोटिंग चार्जेस काय केले आपण चार्ज केले. आता या ठिकाणी जर का मित्रांनो तुम्ही बघितलं तर आपल्या पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन्ही एंट्रीज ड्रॉवी अकाउंट डेबिट टू एंडॉर्सिंग, म्हणजेच गोपाल अकाउंट डेबिट टू प्रकाश अशा आहेत, सॉरी प्रकाश आहे, मी तुम्ही इथे शरद लिहिलं मित्रांनो, गोपाल अकाउंट डेबिट टू प्रकाश अशा आहेत दोन्ही एंट्रीज.
जरी सेम असल्या तरी सुद्धा लक्षात घ्या आणि काळजी घ्या की दोन्ही एंट्रीज सेपरेटच लिहायच्या, दोन एंट्रीज एकत्र अमाउंट करून लिहायच्या नाहीत. ओके, पेपरमध्ये याला सेपरेट मार्क्स आहे. आता मित्रांनो आपण घेणार आहोत सेकंड ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, सेकंड ट्रान्झॅक्शन काय आहे इथं वाचूया मित्रांनो. राजन रिन्यूज हिज ऍक्सेप्टन्स टू शरद. आपण शरद आहोत, राजनने आपल्याला ऍक्सेप्टन्स दिलेला होता आणि तो काय सांगतोय की ऍक्सेप्टन्स काय करा, रिन्यू करा. ऍक्सेप्टन्स रिन्यू करा याचा अर्थ जुनं बिल आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा डिसऑनर करावं लागेल. कितीचं बिल होतं? 5,000. जुनं बिल मित्रांनो डिसऑनर करा बाय पेईंग 2,000 इन कॅश अँड ऍक्सेप्टिंग अ न्यू बिल फॉर द बॅलन्स प्लस इंटरेस्ट ऍट 8% पर ॲनम फॉर 2 मंथ्स. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही जुनं बिल कॅन्सल करून कॅश देऊन न्यू बिल ड्रॉ केलं. तर आपला सिक्वेन्स ऑफ एंट्रीज काय राहील? पहिले नंबर एक जुनं बिल रिन्यू म्हणजे डिसऑनर करायचं. नंबर दोन, जुनं बिल डिसऑनर केल्यानंतर आपली पुढची एंट्री राहते ती असते इंटरेस्टची एंट्री, म्हणजे दुसरी एंट्री इंटरेस्ट. त्याच्यानंतर मित्रांनो कॅश आणि फ्रेश बिल ड्रॉ केल्याची एंट्री. तर पहिले जुनं बिल ड्रॉ केल्याची एंट्री म्हणजे दुसऱ्यातली ए एंट्री. राजन रिन्यूज इज ऍक्सेप्टन्स. आता पहिले जुनं बिल कॅन्सल करा. मित्रांनो ज्याचा ऍक्सेप्टन्स आहे त्याला तुम्ही मित्रांनो काय करणार, डेबिट. राजन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. किती रुपये मित्रांनो? राजन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल 5,000 रुपये. करेक्ट. नरेशन काही बीइंग राजन्स ऍक्सेप्टन्स डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. बीइंग राजन्स ऍक्सेप्टन्स काय करता मित्रांनो? डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता याच्यानंतर मित्रांनो दोन मधली बी एंट्री कसली येईल? इंटरेस्टची. आता जर शरदच्या व्ह्यू पॉइंटने विचार केला तर शरद साठी इंटरेस्ट काय आहे मित्रांनो? इन्कम. तो काय सांगेल? टू इंटरेस्ट अकाउंट. करेक्ट. ते इंटरेस्टचे पैसे त्याला कोणाकडनं घ्यायचे? राजनकडनं. म्हणजे आपली एंट्री काय येईल? राजन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. आता फ्रेंड्स मला सांगा आपलं बिल कितीचं होतं? 5,000. त्याची कॅश किती मिळते? 2. म्हणजे राहिले किती? 3,000. 3,000 चे किती टक्के इंटरेस्ट आहे आपले? 8%. ठीक आहे, किती महिन्यासाठी? 2 महिन्यांसाठी. मित्रांनो ते इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून येतं 40. ठीक आहे, मग आपलं नॅरेशन काय आहे? ते इंटरेस्ट काय आहे? रिसिव्ड आहे का नाही? रिसिवेबल. बिईंग इंटरेस्ट रिसिवेबल. कोणाकडनं रिसिवेबल? फ्रॉम राजन. बिईंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम राजन आहे ऑन बिल. आणि याच्यानंतर मित्रांनो सी. आता आपल्याला सांगा काय काय मिळालेलं आहे. कॅश मिळाली, डेबिट व्हॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट. बिल मिळालं, डेबिट व्हॉट कम्स इन बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. कोणी दिलं? कॅश आणि बिल्स रिसिवेबल आपल्याला दिलेलं आहे राजनने. क्रेडिट द गिव्हर टू राजन अकाउंट. आता मित्रांनो कॅश किती आलेली आहे? 2,000 इन कॅश आणि ऍक्सेप्टिंग अ न्यू बिल म्हणजे 3,000 प्लस इंटरेस्ट 3,040. आपला मित्रांनो राजनचा इंटरेस्ट किती आला? 5,040. नॅरेशन किती आहे फ्रेंड्स आपलं? हे काही मित्रांनो बिईंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ह फ्रॉम राजन. राजनकडनं कॅश आणि फ्रेश ऍक्सेप्टन्स मिळाला. कसा? विथ इंटरेस्ट. अशा रीतीने मित्रांनो आपले पहिले दोन ट्रान्झॅक्शनच्या टोटल 5 जर्नल एंट्रीज झालेल्या आहेत. ओके, याच्यानंतर मित्रांनो आपण आपल्या एंट्री नंबर 3 आणि एंट्री नंबर 4 बघणार आहोत. ठीक आहे, तुमचे ट्रान्झॅक्शन अतिशय इझी आहेत. बघा, जगदीश रिटायर्स हिज ऍक्सेप्टन्स टू शरद फॉर ₹1,000 बाय पेईंग ₹960 इन कॅश. जगदीशने शरदला पैसे द्यायचे होते बिल्स रिसिवेबलचे, किती? 1,000 रुपये. त्याने 960 रुपये देऊन बिल काय करून टाकलं? रिटायर करून टाकलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो? 3 नंबर मधलं पहिलं म्हणजे हे ट्रान्झॅक्शन आपल्याकडे कॅश आली, डेबिट डॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट, किती रुपये? 960. आणि आपल्याकडनं बिल काय झालं? गेलं. क्रेडिट डॉट गोज आउट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, किती रुपये मित्रांनो? 1,000. आता 1,000 रुपीज इन एक्सचेंज आपल्याला 960 मिळणार, म्हणजे 40 रुपीज आपण काय केलं? त्यांना डिस्काउंट म्हणजेच रिबेट दिला. आपला काय झाला? एक्सपेन्स, डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस, रिबेट अकाउंट डेबिट 40 रुपीज. मित्रांनो आपलं नॅरेशन काही बीइंग जगदीश ऍक्सेप्टन्स
रिटायर्ड बिफोर ड्यू डेट जगदीशचा एक्सेप्टन्स काय झाला मित्रांनो रिटायर्ड बिफोर ड्यू डेट इथे आपल्याला परसेंटेज आणि मंथ्स मेंशन नाही केलं सो तो आपण लिहिणार नाही आणि लास्ट मित्रांनो चार नंबर मधली ए एंट्री शरद सेंट अ बिल ऑफ शिरीष रुपीज 8000 टू बँक फॉर कलेक्शन शरद ने काय केलं शिरीषचं बिल होतं ते काय केलं बँक फॉर कलेक्शनला पाठवलं आता मित्रांनो शिरीषचं बिल होतं म्हणजे शिरीषकडून ऍक्सेप्टन्स मिळालेला एंट्री काय येईल बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू शिरीष ती एंट्री आपल्याला करायची नाही आपल्याला ती ते बिल बँकेत कलेक्शन साठी पाठवायची एंट्री करायची याचा अर्थ आपल्याकडनं बिल काय झालं गेलं क्रेडिट वॉट गोज आउट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि जमा कुठे केलेले बँकेत म्हणजे एंट्री काय येईल बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट 8000 टू शिरीष अकाउंट 8000 नरेशन बीइंग शिरीषचा ऍक्सेप्टन्स शिरीष ऍक्सेप्टन्स काय केलं मित्रांनो शिरीष ऍक्सेप्टन्स पाठवला बँक फॉर कलेक्शन सेंड टू बँक फॉर कलेक्शन करेक्ट आता पुढे काय झालं बँक इन्फॉर्म दॅट बिल इज डिसऑनर बाय शिरीष बँकेने काय केलं मित्रांनो इन्फॉर्म केलं की ते बिल काय झालं शिरीषकडनं डिसऑनर झालं आता मला सांगा बिल डिसऑनर झाल्याची बँक फॉर कलेक्शनचं बिल डिसऑनर झाल्याची एंट्री काय कराल तुम्ही नॉर्मल बिल डिसऑनर झाल्याची एंट्री तुम्ही काय केली असती शिरीषकडनं घ्यायचे आणि बँकेला द्यायचे म्हणजे शिरीष अकाउंट डेबिट टू बँक सॉरी बिल्स रिसिवेबल बिल गेलो तर आता मित्रांनो टू बिल्स रिसिवेबलच्या ठिकाणी तुम्ही काय घ्याल बँक फॉर कलेक्शन राईट मित्रांनो परत सांगतो तुम्ही नॉर्मल बिल डिसऑनरची एंट्री काय केली असती शिरीष टू बिल्स रिसिवेबल आता काय एंट्री कराल बिल्स रिसिवेबलच्या ठिकाणी बँक फॉर कलेक्शन नरेशन बीइंग शिरीषचा ऍक्सेप्टन्स मित्रांनो बँक फॉर कलेक्शनला पाठवूया शिरीष ऍक्सेप्टन्स सेंड टू बँक फॉर कलेक्शन बँक फॉर कलेक्शनला पाठवलेलं तो काय झाला मित्रांनो डिसऑनर ऑन ड्यू डेट काय झाला मित्रांनो डिसऑनर नंतर मित्रांनो आपले जेवढ्या 8 एंट्रीज आहेत त्याची टोटल करायची आणि मित्रांनो द प्रॉब्लेम इज ओव्हर अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे मित्रांनो ठीक आहे घरी थोडीशी प्रॅक्टिस करा अजून एखादा प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की यस आपल्याला येत आहे आणि आपण सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे तर मित्रांनो लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे काही डिफिकल्टीज असतील तर कॉल करा 8380092791 या नंबरवर ठीक आहे बरेचसे मुलं मित्रांनो रेग्युलर लेक्चर व्हिडिओ बघत नाही आहेत मुली पण आता मित्रांनो इरेग्युलर आहेत असं कळलं मला तर फ्रेंड्स तसं करू नका आपण भेटणार आहोत त्या दिवशी मी आदल्या दिवशीपर्यंत जेवढे व्हिडिओज टाकलेले आहेत तिथून पुढून मित्रांनो आपण चालू करणार आहोत त्याच्यामुळे जर तुम्ही मित्रांनो डिले राहिले तर तुमचंच नुकसान आहे ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या घरात राहा सुरक्षित राहा